तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात टेक्निकल आनंद मराठी युट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। कोरोना व्हायरस किती ठेवाल एसीचे तापमान, केंद्राने जारी केले मार्गदर्शक तत्वे। तर मित्रांनो, सध्या कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण जगावर आहे आणि उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे, त्यामुळे ए सी नेमका वापरावा का आणि वापरायचा असेल तर तो कोणत्या कंडिशनला वापरावा याचे मार्गदर्शक तत्त्वे केंद्राने जारी केलेले आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ए सी वापरताना एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा, ए सी सुरू नसेल तरीही घरात एक्झॉस्ट फॅन असावा। कोरोना व्हायरस महामारी दरम्यान घरातील एअर कंडिशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे। तर तुमचे ए सी जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याचे तापमान तुम्हाला 24 ते 30 डिग्री दरम्यान ठेवायचे आहे असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे। घर आणि कार्यालयांमध्ये ए सीच्या वापराबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। ए सीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70% असावी असा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला आहे। तर तुम्हाला आर्द्रता सुद्धा 40 ते 70% यामध्ये ठेवायची आहे। तर या दोन काळजी तुम्हाला घ्यायची आहे, तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान ठेवायचं आहे आणि आर्द्रता 40 ते 70% तुम्हाला ठेवायची आहे। इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर इंजिनियर्सने सुचवलेली हे मार्गदर्शक तत्वे केंद्रीय सामाजिक बांधकाम विभागाने CPW जाहीर केली आहेत। देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करून ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली। घरात एअर कंडिशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे यात सुचविण्यात आले आहे। याशिवाय ए सी वापरताना एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा असे, ए सी सुरू नसेल तरी घरात व्हेंटिलेशन आवश्यक आहे असे ए सी वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे। तर व्हेंटिलेशन सुरू करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, घरात ए सी नसेल तरी व्हेंटिलेशन आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कमर्शियल अँड इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी ए सीचा वापर करताना जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असावे असे देखील सुचविण्यात आले आहे। पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे। लॉकडाऊनमुळे बहुतांश कमर्शियल सेक्टर बंद आहेत। दीर्घकाळाच्या लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये ए सीचा वापर न झाल्यामुळे त्याचा वापर करण्याआधी मशीन व जवळपास साफसफाई करावी व ए सी वापरताना आर्द्रता आणि तापमानाची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे। तर तुम्हाला ए सीचा जर वापर करायचा असेल, कारण उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि कोरोना व्हायरसपासून सुद्धा तुम्हाला बचाव करायचा असेल, तर ही जी मार्गदर्शक तत्वे सेंट्रल गव्हर्नमेंटने जारी केलेली आहे याचा वापर करून तुम्ही ए सीचा जो उपयोग आहे तो घेऊ शकता। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।